हदगाव शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी पथ नाट्य व प्रभात फेरी काढून मतदार जनजागृती. हिंगोलीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 84 हदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती संदर्भात घोषणा देऊन सर्व परिसर दुमदुमून गेला. 26 एप्रिल रोजी मतदान करण्याचं आवाहन या रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना करण्यात आले. यामध्ये आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व गावातून प्रभात फेरी काढली. त्यानंतर हदगाव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाने सादर केलेले पोतनाट्य हे विशेष आकर्षण होते. तर पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी बॅनर्स व घोषणेच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. हदगाव तालुक्यातील ज्या खेडेगावांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी होते अशा गावांमध्ये मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले. रॅलीची सांगता मतदानाचं पावित्र्य राखण्याची शपथ घेऊन करण्यात आली. रॅली यशस्वी करण्यासाठी स्वीप कक्ष प्रमुख तथा गट शिक्षण अधिकारी किशन फोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे, डुमने, आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व शिक्षक तसेच पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश मोरे व सर्व शिक्षक तसेच विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडोपंत भोसले व सर्व शिक्षकांनी तसेच केंद्रप्रमुख चोंडेकर, उदय देवकांबळे, दत्तात्रय पवळे यांनी परिश्रम घेतले. स्वीप कक्षामार्फत सुरू असलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे कौतुक 15 हिंगोली लोकसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे आणि तहसीलदार विनोद गुड्डमवार, तहसीलदार हराळे, प्रमुख तथा नायब तहसीलदार अनिल तामसकर सह सहाय्य अनिल दस्तुरकर आदींनी केले. तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार, हदगाव. तुम्ही या पत्रकारमध्ये याकडे या घेऊन. नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेड आपल्या समोर आज मतदान रॅली घेऊन येत आहे. 26 एप्रिल 2024 रोजी आपल्या गावातील सर्व मतदार बंधू भगिनींनी 100% मतदान करून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या उभा कुठे घ्या.